मुलांना आज आपण ज्या धड्याचे वाचन करणार आहोत तो धडा आहे माझा अनुभव एक। या धड्यामध्ये दोन मैत्रिणी त्यांच्या मित्राला भेटायला जात आहे। त्याचा मित्र आजारी असल्यामुळे ते त्यांना भेटायला त्याच्या घरी जातात। तेव्हा त्याच्यामध्ये काय संवाद होतो तो इथे दिलेला आहे, चला आपण वाचूया। ऐका पहा व वाचा। चंदन माझा व सुमाचा मित्र आहे, तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो। आम्ही त्याच्या घरी पोचलो, आम्ही त्याला फळे दिली, फुले दिली। काळजी घे, वेळेवर औषध घे, सुमा म्हणाली। तू लवकर बरा हो, मग आपण खेळू, मजा करू, मी म्हणाले। चंदन म्हणाला, रेहाना सुमा, तुम्हाला भेटून मला आनंद झाला, आता मला बरं वाटतंय। चंदनने आमचे आभार मानले। निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता, हे पाहून आम्हालाही आनंद झाला। तर मुलांनो, हा धडा तुम्हाला पुन्हा वाचायचा आहे आणि ह्या धड्याच्या स्वाध्यायाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्याचा उपयोग तुम्हाला स्वाध्याय सोडवण्यासाठी नक्की होईल।